गुड मॉर्निंग सर, यू कंटिन्यू? यस सर, यस सर। ओके, आई थिंक वी हैड डिस्कस्ड 11 और 12। 12 सर, 12। सो वी हैव टू स्टार्ट विद द 13th। ओके, बिफोर दैट देयर वाज वन एमसीक्यू रिलेटेड टू लाइंस ऑफ मोशन, इज इट करेक्ट? यस सर। I did not get the time to refer it, but actually I remembered. So, in chapter number 5, there is a point called as motion curves. त्याशी संबंधित तो प्रश्न आहे, तो बाय मिस्टेक या चैप्टर मध्ये इन्क्लूड झालेला आहे, बट स्टील इफ देयर इज टाइम विल डिस्कस। मोशन कर्व म्हणजे काय असतात? तर हा कायनेमॅटिक्सचा पार्ट आहे, युनिट नंबर 5 मध्ये आपण शिकणार आहे। कायनेमॅटिक्स आपल्याला म्हणजे की वी स्टडी द बॉडीज विच आर इन मोशन विदाउट कन्सिडरिंग द फोर्सेस अँड मास। यू रिमेंबर दॅट डेफिनेशन? सो इन कायनेमॅटिक्स देअर फॉर वी आर गोइंग टू कन्सिडर इनिशियल वेलॉसिटी, फाइनल वेलॉसिटी, एक्सेलरेशन, टाइम अँड डिस्प्लेसमेंट। दीज पॅरामीटर्स विल बी डिस्कस इन कायनेमॅटिक्स। ज्याला आपण इक्वेशन ऑफ मोशन म्हणतो तो कशाचा भाग आहे? कायनेमॅटिक्सचा आहे। त्यामध्ये शेवटचा पार्ट आहे की मोशन कर्व्स, ज्याला मोशन लाईन्स म्हटलं, ते ऍक्च्युअली मोशन कर्व आपल्या सिलेबसमध्ये पॉइंट आहे। तर याच्यामध्ये काय असतं? कुठलेही दोन पॅरामीटर, हे जे पॅरामीटर्स आहेत वेलॉसिटी, ऍक्सलरेशन, टाइम आणि डिस्प्लेसमेंट, यापैकी कुठलेही दोन पॅरामीटर, समजा तुम्ही प्लॉट केलं वेलॉसिटी वर्सेस टाइम फॉर एक्झाम्पल, अँड इफ दिस कर्व इज हॉरिझॉन्टल लाईन, याचा अर्थ काय झाला? वेलॉसिटी इज कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, याचा अर्थ काय झाला? ऍक्सिलरेशन इज झिरो। तर अशा प्रकारचे बरेच मोशन कर्व आहेत, ते आपल्याला युनिट नंबर 5 मध्ये डिस्कस करायचे आहेत। इज दॅट फाईन? यस सर, यस सर। ठीक आहे, त्यामुळे तो पॉइंट आता सध्या काय डिस्कशनला घ्यायची गरज नाही। आपण विल गो टू क्वेश्चन नंबर 13। अ कपल कॅन बी बॅलन्स्ड बाय अ फोर्स, डू यू अग्री ऑर डिसअग्री? डिसअग्री। बोला प्लीज, व्हाट इज युअर ओपिनियन? डिसअग्री सर। डिसअग्री। बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे कपल जर बॅलन्स करायचं असेल तर इट कॅन बी बॅलन्स बाय कपल ओनली। आणि दुसरा एक पॉइंट याला रिलेटेड आपण पाहिलं तर की एखादा फोर्स जर बॅलन्स करायचा असेल तर त्यावेळी तुम्ही इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ऍड करता। फोर्सला जर रिप्लेस करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता? वन फोर्स अँड कपल, असं फोर्सला बॅलन्स करू शकता। पण कपलला बॅलन्स करायचं असेल तर वी नीड अ कपल ओनली, कारण त्याचं मुवमेंट तेवढं आपल्याला बॅलन्स करावं लागेल। क्वेश्चन नंबर 14। अ कपल कॅन बी बॅलन्स्ड बाय, रेकॉर्डिंग चालू आहे का? यस सर, यस सर। A couple can be balanced by another couple of same magnitude and same sense of rotation. Agree. Disagree. Agree or disagree? Agree. Agree, sir. Disagree. I have underlined the important words of this question. सर, रोटेशन अपोजिट पाहिजे ना? एक्झॅक्टली। आपण काय वाचलं? हा क्वेश्चन आपण अर्धवट वाचला, बरोबर आहे? सेम मॅग्निट्यूड असलं पाहिजे बॅलन्स करण्यासाठी, नो डाऊट। पण जर तुम्हाला क्लॉकवाईज कपल बॅलन्स करायचं असेल तर बॅलन्स करणार कपल कसं पाहिजे? अँटी क्लॉकवाईज पाहिजे। सेन्स ऑफ रोटेशन, सेन्स म्हणजेच काय? डायरेक्शन, बरोबर आहे? त्यामुळे जर बॅलन्स करायचं असेल तर बॅलन्स करणाऱ्या कपलची डायरेक्शन कशी पाहिजे?
अपोजिट पाहिजे. क्लॉकवाइज कपल कैन बी बैलेंस्ड बाय एंटी क्लॉकवाइज कपल. सो व्हाट शुड बी द आंसर? डिसएग्री. डिसएग्री. ओके, इथं बघा, लक्षात घ्या, आपण अर्धवट प्रश्न वाचला, फक्त सेम मॅग्निट्यूड बट डायरेक्शन शुड बी अपोजिट. क्वेश्चन नंबर 15. A couple can be balanced by another couple of same magnitude and opposite sense of rotation. Now this is right. We will agree. Agree. Question number 16. A beam is fixed at one end and other end is free, is called as. A cantilever beam म्हणून प्रकार असतो. आपण टाइप्स ऑफ बीम मध्ये पाहिलं. कॅन्टिलिव्हर बीम कशी असते? हा समजा सपोर्ट आहे, हा जो पोर्शन आहे असा, दिस इज बीम, अँड दिस इज सपोर्ट. आणि जिथे जिथे बीमचा ओव्हर हँगिंग पोर्शन असतो, ठीक आहे, तर या टाइपचा बीम जो असतो त्याला आपण कॅन्टिलिव्हर बीम म्हणतो. याचं बेस्ट एक्झाम्पल बघा, आपण आपल्या घराची गॅलरी वगैरे पाहतो, येस ऑर नो? तर तुम्हाला बिल्डिंग मधल्या तर बीम्स तर तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे का? तर त्या पोर्च मध्ये तुम्हाला थोडासा बीमचा पोर्शन असं पुढे आलेला दिसतो, ज्याच्यावरती गॅलरी उभा केलेली असते, तर तो ओव्हर हँगिंग पोर्शन असतो. आर यू गेटिंग ऑर नॉट? काय सांगतोय? येस सर. तर गॅलरी ज्या बीम वरती उभा केलेली असते तो बीम कसा असतो? ओव्हर हँगिंग किंवा कॅन्टिलिव्हर. शॅल वी कंटिन्यू? येस सर. ठीक आहे. सो 16th इज ओव्हर. 17th. A beam continues over more than two supports is called as continuous beam. दोन पेक्षा जर जास्त सपोर्ट असतील, आपण मोस्टली कुठला डिस्कस केलं? दोन सपोर्ट वाले बीम केले. बट इफ द नंबर ऑफ सपोर्ट इज मोर दॅन टू, इट इज कॉल्ड एज कंटिन्युअस बीम. लक्षात राहील? Yes, sir. 18th. Beam is continuous over the supports and its one end is free. Once again it will be continuous cantilever. Beam. More than two supports manje kay? Continuous beam. 19th. Load which is distributed uniformly on the beam. Asha MCQ parikshet yayla pahijet na? Kay mhanaro? UDL. UDL. 19th. स्नॅपशॉट घेताय? येस येस सर. ठीक आहे, शॅल वी कंटिन्यू? येस सर. क्वेश्चन नंबर 20. लोड विच इज वेअरिंग युनिफॉर्मली ऑन द बीम. Of course, it will be UVL. Ikai 21 VDL manaja vatela? Yes. UDL manaja. UDL is asa. UDL is asa. VDL nile. Will act. UDL kara hai. इक्विवलंट पॉइंट लोड असं पण नाही. UDL will act always dash dash of its entire length. Half? Half. Half. पण इथे एक वर्ड मिसिंग आहे माझ्या मते. इक्विवलंट. काय मिसिंग? इक्विवलंट. इक्विवलंट पॉइंट लोड will of UDL असं पाहिजे ना. इक्विवलंट पॉइंट लोड ऑफ UDL.
will act always at half of its entire length. Now this is statement complete. Okay. VVL. UVL. VVL. Equivalent load act at a distance of. आता वरचा UDL झाले म्हणजे हा UVL असेल का नाही? Yes sir. याचा सुद्धा काय विचारलं असेल? इक्विवलंट पॉइंट लोड विचारला आहे. हाफ आणि वन थर्ड ऑप्शन दिसतात म्हणजे वन थर्ड ऑप्शन बी. तर हा वन थर्ड आहे पण वन थर्ड कुठून? मॅक्झिमम इंटेन्सिटी. वन थर्ड फ्रॉम द मॅक्सिमम इंटेन्सिटी. ठीक आहे. हा जर UVL असेल असं तर याचा UVL L by 3 order distance वरती असेल, where L is the entire span. One third from maximum intensity, हे विसरू नका. Okay. 23rd, moment of the couple is independent of moment center. Agree. First point, what is moment center? About which we are taking the moment. The point about which we are taking the moment. Correct na? Yes. आपण हे पूर्वी डिस्कस केलेलं होतं. Yes. In unit number 1. 100 न्यूटन इच चे जर फोर्स असतील त्यांचं मोमेंट तुम्ही ए ला जर कॅल्क्युलेट केलं, बी ला जर कॅल्क्युलेट केलं किंवा सी ला जर कॅल्क्युलेट केलं तर जे काय मोमेंट आहे ते कसं असेल? सेम असेल. सेम येईल. डू यू रिमेंबर दिस? येस सर. सो मोमेंट ऍट ए इज इक्वल टू मोमेंट ऍट बी. हे तुम्ही स्नॅपशॉट घेणार म्हणून मी मुद्दा म्हणून डिटेल देतोय, परत आठवा आपल्याला. इज इक्वल टू मोमेंट ऍट सी. द मोमेंट ऑफ द कपल इज इंडिपेंडंट ऑफ मोमेंट सेंटर. वी हॅव टू Agree. ठीक आहे. 24th, इफेक्ट ऑफ द कपल रिमेन्स अनचेंज्ड इफ वी रोटेट कपल इन एनी अँगल इन इट्स प्लेन. Agree. बोला. Agree सर. हे कपल आहे बरोबर आहे का? इट विल कॉज 360 डिग्री रोटेशन. मग कपलला किती अँगल मधनं फिरवा त्याच्या इफेक्ट वरती काय फरक पडेल का? नो सर. नाही पडणार. आणि त्याची टेंडन्सी काय? 360 डिग्री मधून रोटेट करणार. समजतंय ना? त्यामुळे त्याचा इफेक्ट चेंज होणार नाही. 25th, इफेक्ट ऑफ अ फोर्स ऑन अ बॉडी रिमेन्स अनअल्टर्ड मीन्स अनचेंज्ड इफ वी ऍड ऑर सबट्रॅक्ट any system which is in equilibrium. This principle is called as. या चॅप्टर मधला नाही आहे कदाचित एमसीक्यू. 25th मी तुम्हाला उत्तर सांगतो. इट इज कॉल्ड एज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. एखादा फोर्स जर बॉडीवरती ऍक्ट होत असेल, स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्या. आणि तुम्ही जर एखाद्या इक्विलिब्रियम मध्ये असणारी फोर्स सिस्टीम, फॉर एक्झाम्पल इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, या सिस्टीम मध्ये ऍड केले तर जो ओरिजिनल फोर्स एफ आहे याचा बॉडीवरती होणारा इफेक्ट हा अनचेंज्ड असेल. अंडरस्टूड द स्टेटमेंट? येस सर. सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. थिअरी मध्ये तर आलं नव्हतं. ठीक आहे. एमसीक्यू असा एखादा दुसरा बाउन्सर पडला तर लक्षात राहू दे फक्त. ओके. वी डोंट एक्सपेक्ट इट इन द फायनल एक्झाम. 26th, द फोर्स सिस्टीम कॅन बी कन्वर्टेड इन टू अ फोर्स अँड
कपल सिस्टीम एग्री एग्री हे आपण याच्यावरती एक्झाम्पल बघितलेले आहेत दोन स्नॅपशॉट घेत आहे येस सर Now let us move to question number 27. Two systems are equipotent only when summation fx1 is equal to summation fx2, summation fy1 is equal to summation fy2, summation M1 is equal to summation M2. ठीक आहे इथं असं विचारलंय त्यांनी की दोन फोर्स सिस्टीम आहेत ठीक आहे इक्विव्हॅलंट म्हणायचं असेल कदाचित दोन फोर्स सिस्टीम आहेत ठीक आहे तर त्या इक्विव्हॅलंट कधी असतील तर त्यांचा जो रिझल्टंट आहे त्याचा एक्स कॉम्पोनंट दोन्ही ठिकाणचा वाय कॉम्पोनंट आणि दोन्ही सिस्टीमचा इफेक्टिव्ह मुवमेंट हे जर इक्वल असतील तरच दोन फोर्स सिस्टीम इक्विव्हॅलंट असतील डू यू अग्री येस सर ऑप्शन डी मग उत्तर काय असेल ऑप्शन डी इक्विव्हॅलंट पाहिजे इथं क्वेश्चन नंबर 28 क्वेश्चन नंबर 20 किती झालं 8 ना इफ टू सिस्टीम ऑफ फोर्सेस अंडर कन्सिडरेशन इफ कॅन बी रिड्यूस्ड टू द सेम फोर्स कपल सिस्टीम ॲट गिवन पॉइंट देन इट इज कॉल्ड ॲज इक्विपोलंट हा इक्विपोलंटच आहे बट राईट नाऊ इट इज नॉट इन आवर करिक्युलम दॅट इज माय ओपिनियन ठीक आहे We'll skip this point. आपण इथे इक्विवलंट असं समजून हा एमसीक्यू घेऊया पण पुढचं परत हा जो विषय आहे ऍट द मोमेंट इट इज नॉट लर्न बाय अस पुढच्या कुठल्याही चॅप्टर मध्ये आलेला नाही मागच्या वर्षी मी शिकवलं तेव्हा तरी ठीक आहे शॅल वी मूव टू नेक्स्ट येस सर 29th when we shift a force anywhere on the body if it is associated with force and couple system at new position when we shift force anywhere on the body if it is associated with force and couple system at new position question incomplete hai pan apan thodasa samjun ghyacha prayatna karu he ekadhi beam jar asel त्याच्यावरती ऍक्ट होणारा हा जर फोर्स असेल फोर्स कपल सिस्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही हा फोर्स मिड पॉइंट पासून एंड ला शिफ्ट केला आहे मला ह्या प्रश्नाचा अर्थ असा लागतो तुम्हाला कसा लागतोय when we shift force anywhere on the body if it is associated with force and couple system at new position करू शकतो का असा प्रश्नाचा अर्थ लागतोय एनी अदर ओपिनियन हॅलो एग्री सर येस सर तर फोर्स कपल सिस्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फोर्स ची पोझिशन आपण मूव करू शकतो असा अर्थ लागतोय सो वी विल Agree. कारण प्रश्नाचं स्टेटमेंट जपानीज किंवा लॅटिन मधलं वाटतं मला त्यामुळे अर्थ कळला नाही ओके शॅल वी कंटिन्यू नेहमीच फॉर्म्युला ए काय कन्फ्युजन असेल तर चालतंय ना येस सर क्वेश्चन नंबर 30 मोमेंट ऑफ कपल इज नथिंग बट द प्रॉडक्ट ऑफ वन फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम अदर फोर्स वी हॅव टू एग्री दिस इज ऍज पर द definition 31 for compound beam more than one beam are compounded or connected with
इज अदर बाय रोल अप. तर कंपाऊंड बीम हा आपला सिलेबसचा पार्ट नाही, आपण सिंपल बीम्स घेतो. ठीक आहे, पण कंपाऊंड बीम म्हणजे काय असणार आहे? कॉम्बिनेशन ऑफ सिंपल बीम्स. सो विल अग्री विथ दिस स्टेटमेंट. और कंपाउंड बीम इफ कॉमन रोलर सपोर्ट इज प्रेजेंट देन रिएक्शन नॉर्मल टू सपोर्टिंग फोर्स इक्वल एंड अपोजिट ऑन बोथ द बीम्स. म्हणजे काय म्हटलंय, ही एक बीम आहे सिंपल, दुसरी बीम आहे, ह्या दोघांमध्ये जर कॉमन रोलर सपोर्ट असेल तर येणारा जो रिएक्टिव्ह फोर्स आहे रोलरला, ठीक आहे, तर तो कसा असेल, दोन्ही बीम वरती इक्वल अँड अपोजिट. इक्वल असेल पण अपोजिट असणार नाही, येस ऑर नो? हॅलो, येस सर. इक्वल असेल पण अपोअर डायरेक्शनच असणार ना दोन्ही ठिकाणी. डू यू अग्री ऑर नॉट? अपोअर स्प्लिट जर केला तुम्ही दोन्ही बीम मध्ये रिएक्टिव्ह फोर्स, तो अपोजिट असू शकत नाही. 32 काय उत्तर दिलंय? अग्री म्हणतायत. आय डोंट नो हाऊ, इन माय ओपिनियन अपोजिट असू शकत नाही. विल डिसएग्री बिकॉज ऑफ द वर्ड अपोजिट. तरी पण आपण डिस्कशन साठी ओपन ठेवूया. मला फक्त व्हॉट्सअपवर कोणतरी मेसेज करा, आय विल डिस्कस विथ अदर पर्सन्स. कारण अपोजिट तर होऊ शकत नाही 100%. 32 याचा स्नॅपशॉट घ्या आणि मला कोणतरी रिमाइंडर टाका व्हॉट्सअपला, मी डिस्कस करेन शिक्षक भेटल्यावर. चालेल, शॅल वी कंटिन्यू? येस सर. येस सर. फॉर कंपाऊंड बीम इफ कॉमन हिंज इज प्रेझेंट बिटवीन टू बीम्स देन रिएक्शन विल बी कॉमन टू बोथ बीम्स इक्वल अँड अपोजिट. 33 याला पण अग्री म्हणून दिले. वन्स अगेन अपोजिट वर्ड इज देअर. आपण आपण पेंडिंग मध्ये ठेवूया दोन्ही. 32 आणि 33 आणि आधीचा कुठला होता? लाईन्स ऑफ मोशन ना, त्याचं उत्तर दिलंय माझ्या मध्ये. हॅलो, येस सर. येस सर. तर कंपाऊंड बीमच्या हे दोन क्वेश्चन आपण पेंडिंग ठेवतोय कारण हे आपण डिस्कसच केलेले नाहीत. ओके, स्टील इफ समथिंग इज टू बी ऍडेड आय विल ऍड इन टुमारोज लेक्चर. याचा स्नॅपशॉट करणे मला कोणतं आठवण करा 32 आणि 33 चा डिस्कशन करण्याविषयी. ओके, शॅल वी कंटिन्यू? येस सर. येस सर. आणि आपला सिलेबस तर आपला सिंपल बीम चा अनालिसिस सांगतो. एक्झाम मध्ये कंपाऊंड बीम वरती एमसीक्यू येऊ नये. कधी कधी काही गोष्टी कंट्रोल मध्ये नसतात, बरोबर ना? महत्वाची गोष्ट काय सांगा, वी शुड बी मेंटली प्रिपेअर्ड फॉर द ऑफलाईन एक्झामिनेशन. ठीक आहे, कारण 12वी 10वीचा हा विषय वेगळा आहे, तर नंबर ऑफ स्टुडंट जास्त असतात, बरोबर आहे ना? येस सर. पण आपण सुद्धा शिकताना अशा पद्धतीने शिकलं पाहिजे की एक्झाम ऑनलाईन असो अगर ऑफलाईन आपल्याला फरक पडायला नकोय. ओके, 10वी 12वी आता त्यांच्या शाळेत जायचं, त्यांच्या शिक्षकांनी पेपर घ्यायचे, परीक्षा घ्यायची, त्यांच्या शिक्षकांनी तपासायचे, असं थोडस काय म्हणतात असं नियमावली आहे. ठीक आहे, त्याच्यातून काय होईल डोंट नो. आपलं प्रिपरेशन हे बेस्ट असलं पाहिजे. सो प्लीज फोकस ऑन द ऑनलाईन लेक्चर्स. ओके, येस सर. येस सर. ठीक आहे, नाऊ विल मूव टू क्वेश्चन नंबर 34 ना. मोमेंट सेंटर काय म्हणतंय? येस सर. इज द पॉइंट अबाउट विच वी टेक मोमेंट ऑफ द फोर्सेस. दिस इज एज पर द डेफिनेशन. विल अग्री. शॅल वी कंटिन्यू? येस सर. थर्टी फाईव्ह
fixed support is the strongest support as far as the beam in RCC construction are considered. So we have to agree with this statement. एखादे beam जर पूर्णपणे असे भिंतीमध्ये फिक्सच केले असेल त्याचे कंपॅरिझन तुम्ही नुसतं असं खालून सपोर्ट दिला वेल्डिंग केलं पिन केली त्यापेक्षा स्ट्रॉंग कोण असेल हो हॅलो फिक्स्ड सपोर्ट असेल फिक्स्ड सपोर्ट डेफिनेशन आठवते ना असं एखादा सपोर्ट असेल आणि त्या सपोर्ट मध्ये बीम अशी रिइन्फोर्स केलेली असेल बरोबर आहे का ह्याच बीमला तुम्ही रोलर सपोर्ट सिंपल सपोर्ट वगैरे दिला स्ट्रॉंग कुठला असेल ऑफकोर्स फिक्स्ड सपोर्ट स्ट्रॉंग असेल सो विल अग्री विथ दिस स्टेटमेंट 36 इन केस ऑफ स्टील ब्रिजेस इन केस ऑफ बीम्स वन इज हिंज्ड अँड अदर इज रोलर सपोर्ट ब्रिज वरून जर कधी पास झाला असेल ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता तुम्ही ब्रिज वरून तुम्ही कधी जर गेला असाल ऍग्री सर तर तुम्ही पाहिलं असेल की तो जो ब्रिज असतो हा वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये बनलेला असतो बरोबर आहे आणि दोन वेगवेगळे सेक्शन जिथे एकत्र असतात तिथं थोडासा गॅप असतो ऑब्झर्व केलंय कधी येस सर सर नो बेस्ड ऑन दॅट यू कॅन आन्सर म्हणजे वन एंड जो आहे तिथं तुम्ही स्लाइट मुवमेंट परमिट करताय वेगवेगळ्या सेक्शन साठी आर यू गेटिंग ऑर नॉट येस सर येस सर येस सर याचा अर्थ तिथे रोलर सपोर्ट पाहिजे किंवा नको रोलर सपोर्ट कधी घेतो आपण वेन यू आर एक्सपेक्टिंग लॅटरल मुवमेंट अलॉंग द लेंथ समजतंय का येस सर नाउ रीड द क्वेश्चन इन केस ऑफ स्टील ब्रिजेस इन केस ऑफ बीम्स वन एंड इज हिंज्ड अदर इज रोलर सपोर्ट मग ब्रिजचे जे छोटे छोटे सेक्शन्स असतात त्यांच्यामध्ये आपलं लॅटरल मुवमेंट एक्सपेक्टेड आहे येस ऑर नो गॅप असतो ना दोन सेक्शन मध्ये कंटिन्युअस असणाऱ्या येस सर तिथं रोलर सपोर्ट पाहिजे किंवा नको पाहिजे करेक्ट सो वी विल अग्री विथ दिस स्टेटमेंट एखादी गोष्ट लक्षात घ्या जर कन्फ्युजिंग असेल तर कीप ऑन रीडिंग द क्वेश्चन तो प्रश्न दोनदा किंवा तीनदा जर वाचला तर आपल्याला त्याचा राईट आन्सर लॉजिकली क्लिक होऊ शकत ओके दॅट इज द हिंट फॉर यू 37 परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस डेव्हलपिंग कपल इज कॉल्ड ॲज लिवर आर्म ऑफ द कपल ऍग्री फक्त आर्म म्हणलं तरी चालेल किंवा लिवर आर्म म्हणलं तरी चालेल काय हरकत नाही 38 Beam is horizontal structural member on which load acts in transverse direction. ठीक आहे तर ट्रान्सफर्स आणि लॉन्जिट्यूड हे दोन गोष्टी तुम्हाला माहिती असेल ठीक आहे ही बीम आहे सपोर्ट आहे ठीक आहे रोलर असतील कसले असतील तर अलॉंग द लेंथ आहे त्याला आपण काय म्हणतो अलॉंग द लेंथ ला काय म्हणायचं लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स म्हणजे काय परपेंडिक्युलर हे फिजिक्स मध्ये तुम्ही वेव्ह थिअरी मध्ये शिकला असाल बरोबर आहे का येस सर आम्ही पण फिजिक्स मध्ये शिकलो पण 1996-97 मध्ये शिकलो ठीक आहे
मागच्या शतकामध्ये. तर प्रश्न काय म्हणतो, बीम इज हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर ऑन विच लोड ऍक्ट्स इन ट्रान्सवर्स डायरेक्शन. लोड हे ट्रान्सवर्स असू शकतात. देअरफॉर वी विल अग्री विथ दिस स्टेटमेंट 38. ओके, लेट अस मूव टू नेक्स्ट 39. स्ट्रट इज इनक्लाइंड स्ट्रक्चरल मेंबर्स यूज्ड इन कंस्ट्रक्शन. हा पॉइंट मला पण डिस्कस करावा लागेल, बट द आन्सर फॉर दिस इज 39. अग्री. याचा पण एक स्नॅपशॉट मला पाठव. मगाची 2 32 33 होते ना ते? यस सर. आणि 39. ओके, ते स्नॅपशॉट पाठव, आय डिस्कस. ओके, शॅल वी कंटिन्यू? यस सर. 40. वेट ऑफ बॉडी विल ऍक्ट ऑलवेज इन वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन. काय शंका? अग्री. अग्री. 41 संपत आलो. वा वा वा. इन केस ऑफ कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्सेस एक्टिंग ऑन अ बीम इन इक्विलिब्रियम अननोन्स आर मोर दॅन 3 द बीम इज कॉल्ड एज स्टॅटिकली इनडिटर्मिनेट. हा नेक्स्ट चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. स्टॅटिकली डिटर्मिनेट म्हणजे काय असतं तुम्हाला मी इंट्रोडक्शन देतो, हे आपल्याला थर्ड चॅप्टर मध्ये येणार आहे. तर जर 3 अननोन असतील तर आपल्याकडे 3 इक्वेशन ऑफ मोशन आहेत, बरोबर आहे का? तर त्यानुसार तुम्ही 3 अननोन फाइंड आउट करू शकता. पण जर 3 पेक्षा जास्त अननोन असतील तर इक्वेशन आपल्याकडे 3 आहेत, त्यामुळे सर्वचे सर्व फोर्सेस कॅल्क्युलेट करता येत नाहीत. त्यांना म्हणतात स्टॅटिकली इनडिटर्मिनेट, म्हणजे सर्व फोर्सेस डिटर्माइन करता येत नाहीत. आणि स्टॅटिकली डिटर्मिनेट म्हणजे काय? तर 3च इक्वेशन आहेत, 3च अननोन आहेत. ठीक आहे, तर दिस विल कम इन चॅप्टर नंबर 3. पण मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्यामुळं मोर दॅन 3 आणि इनडिटर्मिनेट, 3 पेक्षा जास्त जर फोर्सेस असतील तर सर्व सर्व डिटर्माइन करता येत नाहीत. सो वी हॅव टू अग्री. पुढच्या चॅप्टर मध्ये पण हा क्वेश्चन येईल. दिस इज फ्रॉम चॅप्टर 3. स्नॅपशॉट घेत आहे. Shall we continue? Yes. Yes. 42. If reaction on beam at one of its support is resultant of horizontal and vertical forces, then काय गुड सांगा, बीम कुठल्या प्रकारचे असेल? पूर्वी झाले मला वाटतं एमसीक्यू. हिंजड सपोर्ट. करेक्ट. हिंजड सपोर्ट मध्ये 2 रिएक्शन असतात, 1 इज हॉरिझॉन्टल, 1 इज वर्टिकल. हे मी तुम्हाला पूर्वी एक्सप्लेन पण केलं होतं, इफ यू नीड द रिपिटेशन. हा सपोर्ट आहे, जर अशी बीम असेल तिथे तुम्ही अँग्युलर मुवमेंट एक्सपेक्ट करताय, बरं का? त्यामुळे जनरल पोझिशन जर तुम्ही इन्क्लाइंड धरली तर रिएक्टिव्ह फोर्स सुद्धा कसा असेल? इन्क्लाइंड. आठवलं ना? यस सर. इट विल बी कॉम्बिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड वर्टिकल फोर्सेस. इज इट क्लिअर? यस सर. हिंज्ड सपोर्ट. 43. द प्रिन्सिपल ऑफ व्हर्च्युअल वर्क आपण एक 10 मिनिटं डिस्कस करतोय. शेवटचा पॉइंट त्याच्या आधी एक लॅडरचा आहे. द सपोर्ट विथ विच बॉडी कॅनॉट मूव इन एनी डायरेक्शन बट कॅन रोटेट अबाउट द सपोर्ट इज कॉल्ड एज. सांगा बरं. म्हणजे लिनियर मुवमेंट होऊ शकत नाही, बरोबर आहे का? पण अँग्युलर मुवमेंट अलाउ करतो असा कोणता सपोर्ट आहे?
Hinged us. Others. Hinged us. It will be hinged support. ठीक है. शेवटचे काही क्वेश्चन विथ आन्सर. 45. इन अ बीम एज शोन बिलो रिएक्शन एट आर ए विल बी. इथं मला वाटतं बीम असणार आहे. सध्या दिसत नाहीये. ऍट पॉइंट ए कसला सपोर्ट हा हिंजड सपोर्ट आहे. बी ला कसला दिलाय रोलर सपोर्ट दिलाय आणि सेंटरला मोमेंट ऍक्ट होतोय. बरोबर आहे का? रिएक्शन ऍट आर ए. आता हे क्लॉकवाईज मुवमेंट झालं. बरोबर आहे का? क्लॉकवाईज मुवमेंटला जर बॅलन्स करायचं असेल तर अँटी क्लॉकवाईज मुवमेंट पाहिजे. बरोबर आहे? म्हणजे बी ला रिएक्शन ही अपवर्डच असली पाहिजे. बरोबर ना? यस सर. तरच त्याचं मुवमेंट अँटी क्लॉकवाईज होईल ना. आणि ए ला काय लागेल? रिएक्शन ऍट आर ए. एनी हाऊ रिएक्शन सपोर्ट जो आहे तो अपवर्डच असला पाहिजे. बरोबर ना? डाउनवर्ड तर येऊ शकत नाही. डू यू अग्री ऑर नॉट? येस सर. येस सर. येस सर. पण मुवमेंट आहे याचा अर्थ काय? कुठला तर एक फोर्स आहे त्याचा मुवमेंट तुम्हाला दिलाय. येस ऑर नो? येस सर. येस सर. मग त्याला रेजिस्ट करणारे फोर्स आहे अपवर्डच असले पाहिजेत. मे बी असं होईल की जो अपवर्ड रिएक्टिव्ह फोर्स आहे आर ए. बरोबर आहे का? त्याचं मुवमेंट क्लॉकवाईज होईल. या मुवमेंट मध्ये ऍड होईल. ठीक आहे का? आणि हा वन आणि हा टू या दोन्ही मुवमेंटला कदाचित आरबीच मुवमेंट मुवमेंट थ्री बॅलन्स करेल. आर यू गेटिंग ऑर नॉट? पण रिएक्शन ऍट ए ही कशी असली पाहिजे? अपवर्डच असली पाहिजे. दॅट इज माय ओपिनियन. तुमचं काय मत आहे? येस सर. ए रिएक्टिव्ह फोर्स अपवर्डच असला पाहिजे ना. आणि बीम जर रेस्ट होत असेल सपोर्ट वरती रिएक्शन ही खालून वर येणार ना. सो इट नीड्स करेक्शन. 45 त्याचा आन्सर ए असलं पाहिजे. 46 अ बीम ऑफ 10 meters लॉंग कॅरीज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ऑफ. हे झाले इंटेन्सिटी. 10 meters हा झाला स्पॅन आणि यूडीएल आहे. व्हॉट इज द रिएक्शन ऍट इच सपोर्ट? तर 8 × 10 पॉइंट लोड किती झालं? 80. इक्विवेलेंट पॉइंट लोड किती झाला? 80. तो ऍक्ट होतोय सेंटरला. बरोबर आहे का? त्यामुळे बॅलन्स करणारे दोन फोर्स किती पाहिजेत? 40 + 40. 46 आंसर शुड बी सी. लास्ट वन. तुम्हीच प्रश्न वाचा, तुम्हीच उत्तर सांगा. ऑप्शन सी. फिक्स्ड सपोर्ट मध्ये काय काय असतं? हॉरिझॉन्टल रिएक्शन, व्हर्टिकल रिएक्शन अँड रेझिस्टिव्ह मुवमेंट. ठीक आहे. मला तर कंपाऊंड बीम हा जर विशेष सोडला तर बाकी सर्व प्रश्नांविषयी क्लॅरिटी आहे सर्वांना. येस सर. हॅलो. येस सर. एनी डाऊट्स अपार्ट फ्रॉम द कंपाऊंड बीम? तू सिलेबस मध्ये ना पूर्वी असेल, आता काढला असेल स्टेटस, मी एकदा चेक करतो पुन्हा एकदा. बट फॉर अदर क्वेश्चन्स डू यू हॅव एनी डाऊट्स? नो सर. नो सर. तर युनिट नंबर टू जे एमसीक्यू संपलेले आहेत असं मी जाहीर करतो. आयएससी कधी आपली किती तारखेला?
8th of February. So ISC 1 will be based on chapter 1 and chapter 2. Ka doubt ahe kunala? No sir. Now we'll discuss the last point of this chapter. ठीक है तर याच्या पूर्वी आपण काय बघितलं फ्रिक्शन बघितलेलं आठवलं का कोण फ्रिक्शन याचे न्यूमरिकल्स वगैरे ठीक है तर फ्रिक्शनल शैल वी कंटिन्यू यस सर सो नाउ द एप्लीकेशन ऑफ द फ्रिक्शनल फोर्स इट इज इन केस ऑफ लॅडर ठीक है तर याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा तर लॅडर ज्याला आपण शिडी म्हणतो ती इथं दाखवलेली आहे ठीक आहे बघा एखादं सिम्पल ऍप्लिकेशन जस्ट लाईक लॅडर इन एव्हरीडे लाईफ याच्यामध्ये सुद्धा मेकॅनिक्स किंवा ऍप्लिकेशन ऑफ फोर्सेस आहे ठीक आहे आणि इथं सुद्धा आपण कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करू शकतो ठीक आहे तर पहिली गोष्ट काय लॅडर विल रेस्ट अगेन्स्ट द फ्लोअर हे ग्राउंड आहे बरोबर आहे हे वर्टिकल म्हणजे काय असेल वॉल असेल बरोबर का आणि लॅडर ही दोन पॉइंटला रेस्ट करेल पहिला रेस्टिंग पॉइंट कुठं असेल अगेन्स्ट द वॉल आणि सेकंड रेस्टिंग पॉइंट हा कसा आहे ऍट द फ्लोअर चला कंटिन्यू सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्यामुळे काय होईल तर जो रिएक्टिव्ह फोर्स आहे बरोबर का लॅडर जर त्या वॉल वरती रेस्ट होत असेल फोर्स ऍक्टिव्ह फोर्स असेल तर रिएक्टिव्ह फोर्स हा वॉल कडून असेल ज्याला आपण काय म्हणू शकतो आर डब्ल्यू रिएक्शन फ्रॉम द वॉल शॅल आय कंटिन्यू येस सर तसंच लॅडरच वेट जर ग्राउंड वरती एक्झर्ट होत असेल एज अन ऍक्टिव्ह फोर्स तर रिएक्टिव्ह फोर्स हा फ्लोअर कडून पण असेल त्याला आर एफ म्हणा आर जी म्हणा ग्राउंड काय म्हणायचं ते म्हणा हे झाले दोन रिएक्टिव्ह फोर्सेस इज इट क्लिअर येस सर ठीक आहे त्यानंतर अजून ऍक्ट होणारे फोर्सेस कुठले असतील तर वेट ऑफ द लॅडर डब्ल्यू एल म्हणायचं का तर हे कुठून ऍक्ट होईल तर लॅडरचा जो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल तिथून ऍक्ट होईल म्हणजे थोडक्यात फ्रॉम द मिडल ऑफ द लॅडर वेट ऑफ द लॅडर नेक्स्ट इफ अ पर्सन इज स्टँडिंग ऑन द लॅडर त्या पर्सनचं वेट पण जे असेल ज्याला आपण काय म्हणतो डब्ल्यू पी म्हणायचं का वेट ऑफ द पर्सन व्हर्टिकली डाऊन वेट ऑफ द पर्सन हे पण कसं ऍक्ट होईल व्हर्टिकली डाऊनवर्ड व्हर्टिकली डाऊनवर्ड नेक्स्ट आपण एक एक्स्ट्रीम कंडिशन गृहित धरूया की लॅडर इज स्लायडिंग शिडी जी आहे ती कधी कधी स्लाइड होते तुम्ही पाहिलं असेल बरं का त्यामुळे ती स्लाइड होते असं तुम्ही गृहित धरा स्लाइड झाले तर कशी होऊ शकते हो अलॉंग द ग्राउंड बरोबर ना मग जर तशी काय कंडिशन असेल तर ती होऊ नये म्हणून आपल्याला एक फोर्स अप्लाय करावा लागेल येस ऑर नो तुम्ही पाहिलं असेल एखाद्या शिडीवरून जर वर जात असेल तर शिडीला पकडून एक माणूस उभा असतो हॅव यू सीन इट किंवा ह्या लॅडरच्या बॉटमला असं जड वजन पोत वगैरे काहीतरी ठेवलेलं असतं वाळूचं हॅव यू सीन इट म्हणजेच काय असतं वी आर अप्लाइंग द फोर्स इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ प्रोबेबल मोशन लक्षात येते का येस सर जर मोशन राईट हँड साइडला होऊ शकते लॅडरची मग जर मोशन होत असेल तर फ्रिक्शन पण पिक्चर मध्ये येईल येस ऑर नो येस सर फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे अलॉंग द ग्राउंड हा कसा असेल अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन एफ एफ म्हणू आपण याला नोटेशन कुठले वापरा काय फरक पडत नाही बरोबर आहे मग जर अलॉंग द ग्राउंड लॅडरची मोशन अशी होत असेल टुवर्ड्स राईट त्याच वेळी मोशन लॅडरची इथं अलॉंग द वॉल कशी होईल डाऊनवर्ड होईल ना येस ऑर नो येस सर म्हणजेच मग फोर्स ऑफ फ्रिक्शन अलॉंग द वॉल हा कसा असला पाहिजे
अपवर्ड अपवर्ड अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन किंवा अपवर्ड असेल. इज दॅट क्लियर? येस सर. येस सर. लेट्स सी द डायग्राम. हे आपलं आपण आता आपण पिक्चरल फॉर्म मध्ये दाखवतोय. ठीक आहे. वेट ऑफ द लॅडर कुठून ऍक्ट होते? टोटल किती फोर्सेस ऍक्ट होते आपण काउंट करू. वेट ऑफ द लॅडर पहिला फोर्स सेंटर ऑफ द सांगा. सेंटर ऑफ द लॅडर. दिस इज लॅडर. वर्टिकल जे आहे ते काय आहे? वॉल आहे. फ्लोर. हॉरिझॉन्टल जे आहे ते फ्लोर आहे. ठीक आहे. लॅडर इथं सपोर्ट झाली आहे फ्लोरला आणि इथं सपोर्ट झाली आहे वॉलला. वॉलला. ठीक आहे. चला आता तुम्ही सांगा फर्स्ट फोर्स कोणता घ्यायचा? वेट ऑफ द लॅडर. वेट ऑफ द लॅडर. सेकंड फोर्स वेट ऑफ द पर्सन. वेट ऑफ द पर्सन. याची पोझिशन ही मुव्हेबल असणार आहे बरोबर ना. डिपेंडिंग अपॉन पोझिशन ऑफ द पर्सन दोन फोर्सेस झाले. नंतर वॉल पासून सुरुवात करूया आपण. रिएक्शन ऑफ द वॉल. पहिला फोर्स कुठला असेल इथं या पॉइंटला? रिएक्शन बाय वॉल. रिएक्टिव्ह फोर्स ऑफर्ड बाय द वॉल. करेक्ट. बरोबर आहे. जर लॅडर स्लाइड होत असेल तर ते डाऊनवर्ड डायरेक्शनला स्लाइड होऊ शकते बरोबर ना. येस सर. मोशन. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स हा कसा असेल? अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. फ्रिक्शन ऑफ द वॉल किंवा फ्रिक्शनल फोर्स ऑफ द वॉल हा कसा असेल? अपवर्ड. एनी डाऊट्स? नो सर. इन ऍडिशन टू दिस जर लॅडर इथे स्लाइड झाली तर मोशन टुवर्ड्स राईट होऊ शकते बरोबर ना. प्रोबेबल मोशन ते होऊ नये म्हणून आपण काय केलंय? फोर्स पी अप्लाय करणार आहोत बरोबर ना. जो कसा असला पाहिजे? अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. आणि फ्रिक्शनल फोर्स जो असेल अलॉंग द फ्लोर हा पण कसा पाहिजे? अपोजिट टू डायरेक्शन ऑफ मोशन. आर यू गेटिंग? येस सर. येस सर. आणि रिएक्शन ऑफर्ड बाय द फ्लोर हे कसे असेल? ऑफ कोर्स अपवर्ड. कारण वेट इथं जर एक्झिट होत असेल तर रिएक्टिव्ह फोर्स हा अपवर्ड असेल. पण तो कसा असेल? ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल. ठीक आहे. सर आता वाचा हे पॉइंट वन बाय वन. काय डाऊट असेल तर विचारा. नोट करून घेत आहे. येस सर. आणि याच्या प्रॉब्लेम मध्ये काय असेल? प्रॉब्लेम त्याच्या खूप सोपे असतात. हे सगळे फोर्सेस आहेत त्याच्यातल्या ठराविक गोष्टी तुम्हाला दिलेले असतील आणि तुम्हाला कंडिशन कुठल्या युज करायच्या? फक्त समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय आणि समेशन एम या नेहमीच्या कंडिशन युज करायच्या आहेत. हा प्रॉब्लेम आपण उद्याच्याला पाहतो. ठीक आहे. सो राईट डाऊन द थिअरी रिलेटेड टू दिस. प्रॉब्लेम्स ऑन लॅडर फिक्शन म्हणा. टोटल फोर्सेस किती झाले? सेवन. टू प्लस टू प्लस थ्री. त्याच्यामधले मॅक्सिमम तीन अननोन असतील बरोबर ना. समेशन एफ एक्स इक्वल टू झिरो, समेशन एफ वाय इक्वल टू झिरो अँड समेशन एम इक्वल टू झिरो. प्रत्येक इक्वेशन युज केल्यानंतर तुम्हाला एक एक अननोन ची व्हॅल्यू मिळत जाईल जस्ट लाईक सपोर्ट रिएक्शन. समजते का? आर डब्ल्यू आणि आर एफ जे आपण पूर्वी आर ए आणि आर बी म्हणत होतो सपोर्ट रिएक्शन त्याला सिमिलर हा प्रॉब्लेम आहे. आर यू गेटिंग? येस सर. येस सर. येस सर.
त्यामुळे मेथड मध्ये बदल होत नाही, फक्त प्रॉब्लेमचं नेचर चेंज होते. ओके, वन्स अगेन द सेम क्वेश्चन, आर यू कम्फर्टेबल विथ द टीचिंग लर्निंग मेथड? जे काय चालू आहे ते सर्वांना समजतंय का? येस सर. येस सर. वाय आय नीड टू आस्क दिस क्वेश्चन? बिकॉज आय एम डुईंग सो मेनी अदर थिंग्स. पूर्वी जसं शांतपणे टीचिंग करायला मला वेळ मिळत होता तसं कधी कधी मिळत नाही, म्हणून दिस इज फॉर माय कन्फर्मेशन. I told you earlier, if there are any kind of doubts, you can discuss. जिथे गरज असेल तिथे मी थोडा वेळ घेईन, but I will try to clear all of your doubts. Okay? Tomorrow we can complete this chapter, unit number 2. नाव द्या त्याला, काय नाव देणार सांगा? लॅडर. This is floor. This is wall. Okay, you continue noting and writing the things. Meanwhile, I'll take attendance. ऑल प्रेझेंट, टोटल प्रेझेंट 63 लोक आहेत ना, त्यापैकी मी एक, म्हणजे ऑल अदर आर प्रेझेंट. 63 काउंट म्हणजे दिस इज व्हेरी गुड. सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू. आय होप दॅट एव्हरीवन हॅज जॉईंड ऍट द बिगिनिंग ऑफ द लेक्चर. Is it right? Hello? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सर्वजण सुरुवातीपासून आहेत अशी अपेक्षा आहे. Yes. Yes, sir. Yes, sir. त्यामुळे जर इफ यू आर ऍक्टिव्ह अगेन्स्ट अ फोर्स, फोर्स म्हणजे कसं, आपला माइंडचा फोर्स असतो जो आपल्याला चांगल्या गोष्टी करू नका असं सांगतात. त्याच्या अगेन्स्ट जर आपण काम केलं, सो इट बिकम्स अवर एनर्जी. Thanks to all of you and thanks to your network providers. Network provider kasa tyo? Hello? Parents.
कारण आज नेटवर्क आहे सगळ्यांचं, बरोबर आहे का? यस सर. थँक्स टू एमएसएमई पर्सन्स, कुणाच्याही घरातली लाईट गेली नाही. लेट अस होप इट विल हॅपन इन फ्युचर. ठीक आहे, थांबायचं, लिहून झालं सगळं? ठीक आहे, विल स्टॉप हियर. थँक्यू, हॅव अ गुड डे. ते दोन स्नॅपशॉट मला पाठवा कोणते मगाचे, मी डिस्कस करेन ते ड्युरिंग द डे. चला, थँक्यू.